हेलो फ्रेंड्स, स्टडी हेल्प अकॅडमी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी विषय मराठी पाठ पाचवा भांड्याच्या दुनियेत स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा. अ, शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली. उत्तर, शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली. पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती. उत्तर, लोखंडी भांडी किंवा तांब्याच्या पितळीची भांडी किंवा सर्वांजण पळवणारी नव्हती. त्या स्टील भांड्याचा शोधही लागला नव्हता. पूर्वी पारसामध्ये केळी लागलेल्या असायच्या. केळी पान मऊ व लवचिक असते. भांडी धुण्याचा व घासण्याचा त्रास व वेळ वाचत असे. म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती. आज घरोघरी मिक्सर वापरतात. उत्तर, पाटा वरवटा खलबत्ता मिसळी या साधनांचा वाटण करण्यासाठी पद्धत होती. परंतु आज वापर करताना आणि मेहनतही जास्त लागायची. या उलट मिक्सरमुळे कमी वेळात व कमी मेहनतीत जास्त काम करता येते. म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात. मातीच्या भांड्याचा जास्तीत जास्त वापर करावा. उत्तर, मातीपासून विविध आकाराची भांडी बनवणे शक्य आहे. मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांड्यातील पदार्थ टिकतात व ताजे राहतात. म्हणून मातीच्या भांड्याचा जास्तीत जास्त वापर करावा. प्रश्न तिसरा, भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर, भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे. ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो. अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पुरापार भांड्यांची गरज निर्माण झाली. स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली. जिथे तिथे मानवी समाज आहे तिथे तिथे भांडी असणारच. म्हणून भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. प्रश्न चौथा, तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंची नेहमी काय कराल ते सांगा. उत्तर, आमच्या घरातील निरुपयोगी वस्तू शक्य असल्यास आम्ही पूर्वापर करतो. वस्तू जास्त खराब नसतील तर ते गरजूपर्यंत ती वस्तू पोहोचवतो. निरुपयोगी टाकाऊ टिकाऊपासून वस्तू तयार करतो आणि तेही शक्य नसेल तर त्या वस्तू भंगार सामानामध्ये विकतो. प्रश्न पाचवा, दोन दोन उदाहरणे लिहा. प्रश्न सहावा, यांना काय म्हणतात.
खेळूया शब्दांशी। कंसातील शब्द व शब्द समूह यामध्ये योग्य बदल करून रिकामी जागा भरा। अ संत तुकारामांनी रुक्षाच्या संगे सोयरे संबोधनातून या गौरव केला। आ नित्य उपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात। आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले। ई कुटुंब हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे। चर्चा करूया। आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी पंप वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे। उत्तर, पंप तापवण्यासाठी इंधन म्हणून लाकडी जाळवीत लागत। आता लाकडे फारसी मिळाली झाली। लाकूड जाळल्यामुळे धूर पण होतो। सध्या सौर ऊर्जेवर, गॅस सिलेंडरवर तसेच विद्युत शक्तीवर चालणारे गीजर उपलब्ध आहेत। या सर्व कारणांमुळे हल्ली आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी पंप वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे। दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नग्न झाले आहे। तर चांदी हा धातू दुर्मिळ आहे, तसेच तो महागडा धातू आहे। चांदीची भांडी अग्नीवर काळी पडतात, ती पुन्हा चकचकीत करण्यासाठी खूप पैसे लागतात। चांदीची भांडी खर्चिक व खिशाला न पडवणारी नसल्यामुळे दैनंदिन जीवनात त्याचा वापर नग्न झाला आहे। पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडांची पाने वापरतात? पत्रावळी तयार करण्यासाठी पडस, मोह, कमळ इत्यादी झाडांची पाने वापरतात। पत्रावळीचे पाने एकमेकांना कशा कशाच्या साह्याने जोडली जातात? पत्रावळीची पाने एकमेकांना कडुलिंबाच्या किंवा कडुलिंब काड्यांच्या साह्याने जोडली जातात। वापरत असलेल्या व आता वापरत असलेल्या पत्रावळीमध्ये कोणते बदल झाले आहेत? उत्तर, पूर्वी झाडांच्या पानांपासून पत्रावळी तयार केल्या जात, आता कागद, प्लॅस्टिक इत्यादी साहित्यापासून पत्रावळी तयार केल्या जात आहे। पूर्वीच्या पत्रावळी आरोग्यदायी होत्या, आताच्या पत्रावळी आरोग्यास उपायकारक ठरू शकतात। क्रिया विशेषण अव्ययचे प्रकार। पहिलं, कालवाचक क्रिया विशेषण अव्यय। उदाहरणार्थ, पूर्वी, आधी, सध्या, सदा, उद्या, नित्य, वारंवार इत्यादी। दुसरं, रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय। उदाहरणार्थ, हळूहळू, पटकन, जलद, आपोआप इत्यादी। स्थानवाचक क्रिया विशेषण अव्यय। उदाहरणार्थ, स्वभावावर सर्वत्र, जिथे इथे, इकडे खाली, मागे, पलीकडे इत्यादी। चौथं, परिमाणवाचक संख्यावाचक क्रिया विशेषण अव्यय। उदाहरणार्थ, भरपूर, क्वचित, काहींसा, दोनदा, अत्यंत, नेहमी इत्यादी। खालील दिलेल्या शब्दांचे क्रिया विशेषण अव्यय प्रकारानुसार वर्गीकरण करा।
माहिती मिळवा. उन्हाळ्यात माठाला ओले सुतीचे कापड का गुंडाळतात? उन्हाळ्यात माठाला गुंडाळलेल्या ओले सुतीचे कापड माठाच्या आतील पाण्याची उष्णता शोषून घेते, त्यामुळे माठातील पाणी थंड राहते. म्हणून उन्हाळ्यात माठाला ओले सुतीचे कापड गुंडाळतात. मातीचा माठ रांजण जमिनीत का पुरतात? जमिनीतील खोल थरावर पृष्ठभागावरील उष्णता खाली जिरपते नाही, त्यामुळे माठ किंवा रांजण यातील पाणी थंड राहते. म्हणून मातीचा माठ रांजण जमिनीत पुरतात. बांधकाम क्षेत्रात लोखंड या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात का होत असावा? लोखंडी वस्तू टिकाऊ असतात. लोखंड हे मजबूत असल्यामुळे इमारत दीर्घकाळ टिकवण्यासाठी लोखंड या धातूचा उपयोग बांधकामात मोठ्या प्रमाणात होतो. लोखंडाच्या कढईत किंवा ताव्यात भाजी का करतात? भांडी बनवण्यासाठी धातूचा वापर सुरू का झाला असावा? पूर्वी माती भांडीची होती, ती लवकरच फुटायची शक्यता होती. धातू हा मजबूत असतो व टिकाऊ असतात, म्हणून भांडी बनवण्यासाठी धातूचा वापर सुरू झाला असावा. चूल पेटवताना फुंकीचा अग्नीवर फुंकर का घातली जाते? अग्नीवर फुंकर घातली की त्यातील हवेमुळे चुलीतील जाळ पटकन प्रज्वलित होतो व निखऱ्या जमलेला राख उडून जाते. तसेच चूल पेटवताना आपण तोंडावरने फुंकर घातल्याने जाळ तोंडावर येऊन उपाय होऊ शकतो, त्यामुळे चूल पेटवताना फुंकीचा अग्नीवर फुकर घातली जाते. चहाची किटली, कपबशा, प्लेट्स, वाट्या इत्यादी चिनी मातीच्या किंवा सिरॅमिकच्या असतात. उत्तर: चहाची किटली, कपबशा, प्लेट्स, वाट्या इत्यादी चिनी मातीच्या किंवा सिरॅमिकच्या असतात, कारण त्या भांड्यातून उष्णतेचे लवकर वहन होत नाही, त्यामुळे स्टीलच्या किंवा इतर धातूच्या मनाने ते लवकर गरम होत नाही व त्यात ठेवलेला पदार्थ लवकर थंड होत नाही.